मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिम कचोरे कोलीवाडा ते श्री क्षेत्र कार्ल्याची आई एकवीरा देवीच्या पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन आई गावदेवी सेवक मंडळ कचोरे कोलीवाड्याच्या वतीने करण्यात आले होते. टाळ मृदुंगांचा जयघोष करत खांद्यावरी पालखी, मुखामध्ये अखंड एकवीरा आईच्या नामाचा गजर आणि आईच्या भजनात बेधुंद होऊन नाचणारे भक्तगण पाहता तृप्त झालेले भक्तगणांची पाऊले हनुवारपणे कार्ल्याच्या दिशेने सरकत होती. आई एकवीरेची पालखी कचोरे कोलीवाडा गावातून फिरवण्यात आली. जेवढे भक्तगण आपापल्या पद्धतीने पालखी सोहळ्याची सेवा करत होते, महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. लहानग्यांबरोबरच वृद्ध तरुणाईचा पालखी सोहळ्यात मोठा सहभाग लाभला. सतत 6 वर्ष अखंडपणे सुरू ठेवलेल्या पालखी सोहळ्याचे संयोजन परिवहन समिती सदस्य मनोज चौधरी यांनी केले, तर पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कमलाकर चौधरी, उपाध्यक्ष अजय मुकादम, कार्याध्यक्ष जयनाथ मुकादम, सरचिटणीस आकाश मुकादम, चिटणीस प्रेमनाथ मुकादम, पालखी प्रमुख सुनील चौधरी, सत्यवान चौधरी, दयानंद मुकादम, उद्योगपती हरीश शर्मा यांच्यासह मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. आईलो भंडारा उद्दला माझे आईचे पालखीला, आईलो भंडारा उद्दलाला माझे आईचे पालखीला. जमलाय सारा कोणी वारा हौशे मोजेचा यो दिस आईला, भेट देऊनशी माहेर घराला पालखीनी गाणी कारले डोंगराला. दरवसाचे वरसाला एकूण आईचे जत्रला, आलो भंडारा उद्दला माझे आईचे पालखीला, आलो भंडारा उद्दला माझे आईचे पालखीला. आज मंगळवारी आम्ही आईलो घरी, बाई आईलो तुझ चरणाशी, आई सुखी ठेव आम्हाले घराना हेच मागण माझे माऊले. दरवसाचे वरसाला येतून आईचे जत्रदा, आईलो भंडारा उद्दला माझे आईचे पालखीला. The guy.